अरे तुमचा प्रश्न समजला, सगळे वेगवेगळा प्रश्न विचारू नका। खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतो। त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळे अशा मानसिकतेतनं एखादा व्यक्ती जर बोलत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावर रिएक्शन देणं देखील योग्य नाही। ही मानसिक स्थिती आहे, ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर रिएक्शन न दिलेली बरी। सर काळ निर्गुण आहे देखिए कुल मिलाकर हमारे पूर्व मित्र और आज के राजनीतिक विरोधी श्री उद्धव ठाकरे जी, इनकी सोच पर और उनके व्यवहार पर मुझे तरस आता है। मुझे ऐसा लगता है कि उन्हें साइकियाट्रिस्ट की, मानसोपचार तज्ञ की आवश्यकता है। शायद इस परिस्थिति के कारण उनके सोच के ऊपर बहुत विपरीत इस प्रकार का परिणाम हुआ है, और इसलिए जब ऐसी मानसिकता में कोई व्यक्ति इस प्रकार की बातें बोलता है तो उस पर रिएक्शन नहीं दी जाती, इसलिए मैं उसके ऊपर कोई रिएक्शन नहीं दूंगा। परिस्थिती ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाइटला भेट द्या। सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा। रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या। दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा।